शहरातील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने नाथपै व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना खासदार संजय राऊत बोलत होते. निवृत्त प्राचार्य आनंद मेंसे व पत्रकार नरेंद्र कोठेकर यांनी संजय राऊत यांची प्रकट मुलाखत घेतली. कॅम्प येथील गोगटे रंगमंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला. मुंबईसह महाराष्ट्रात कानडी भाषिक नागरिक गुण्या गोविंदाने राहत आहेत. आम्ही कन्नड शाळांना अनुदान देऊन त्या बंद पडणार नाहीत याची काळजी घेत आहोत. गिरीश कर्नाड, भीमसेन जोशी, गंगूबाई हनगल यांनी महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांची संस्कृती व कला समृद्ध केल्या आहेत. मराठी व कन्नड या भाषा भगिनी आहेत. ज्या प्रकारे कन्नड भाषिक लोकांना महाराष्ट्रात त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेतो, तशीच काळजी येथील सरकारने मराठी भाषिकांची घ्यावी. येथील मराठी संस्कृती, कला, साहित्य जपण्यासाठी प्रयत्न करावेत, असे विचार दैनिक सामना मुंबईचे कार्यकारी संपादक व शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. आपण मगाशी काही नावं घेतली, कॉम्रेड डागेंद्र सगळे पत्रकार चळवळीतले आणि राजकारणातला प्रत्येक महाराष्ट्रातला यशस्वी जो पुरुष होता तो पत्रकार होता. आंबेडकरांचे मुगनायक होते, बेस्ट भारत होते, लेखणीची किंमत तेव्हा होते, कॅमेरे वगैरे फार नव्हते ना. आता ही याच्यावरची पत्रकारिता आहे. कन्नडमाचे वार्ताहर सी ए इटनाळमठ, केली वेणुध्वनीच्या मनीषा सननाईक, विजयवाणीच्या प्रतिनिधी जयश्री अंबिगिरी यांना पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. गुणवंत विद्यार्थी राणी हिरोजी, तेजस्विनी कांबळे, बाबासाहेब भंडारी यांनाही गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेताजी जाधव यांनी केले. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव याळगी यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्ष गोविंद राऊत यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी प्रास्ताविक केले. ॲडव्होकेट आय जी मुचंडी यांनी आभार मानले.